बोदवड तालुक्यातील जलचक्र येथील शेती शिवारातील गट क्रमांक 41/1 यामधील गुरांच्या वाड्यातून दिनांक 14 रोजी रात्री 2 ते सकाळी 6 वाजेच्या सुमारास 140,000 किमतीची बैल जोडी, 40,000 रुपये किमतीची 2 लहान वासरं व 14,000 रुपये किमतीची पांढऱ्या रंगाच्या 2 लहान गाई असे एकूण 194,000 रुपये किमतीची चोरट्यांनी जनावरे गोठ्यातून चोरून नेली। या प्रकरणी दिनांक 26 रोजी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिल्लोड इथून 2 आरोपी, त्यात शेख उमर शेख ताहेर कुरेशी, वय 26 राहणार सिल्लोड, विधी संघर्षग्रस्त बालक, बाल गुन्हेगार या दोघांना ताब्यात घेण्यात आले। तिसरा आरोपी मात्र फरार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी दिली आणि तिसरा आरोपीला लवकरच गजाआड करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, बोदवड।